विधानसभा निवडणूक जाहीर झाल्याने माढ्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय, तर मोहिते पाटील आणि बबन शिंदे या पारंपरिक विरोधकांनी मुलांसाठी पवारांकडे जोरदार फिल्डिंग लावली आहे। तर पवारांनी उमेदवारी दिली नाही तर मुलगा रणजितसिंह शिंदे अपक्ष निवडणूक मैदानात उतरणार असल्याचं बबन शिंदेंनी जाहीर करून टाकले। तर बबन शिंदेंच्या उमेदवारीला काँग्रेस नेत्या मिनल साठेंनी विरोध दर्शवलाय। लोकसभा निवडणुकीत माढ्यातून पवारांच्या पक्षाच्या धैर्यशील मोहिते पाटलांना तब्बल 52,000 मतांचं लीड मिळालं, त्यामुळे माढ्यातील दिग्गजांनी महाविकास आघाडीचं दार ठोठावायला सुरुवात केली आहे। माढ्यातून नेमके कोण इच्छुक आहेत पाहूयात। माढ्यात इच्छुकांची भाऊ गर्दी। एक, रणजितसिंह शिंदे इच्छुक राष्ट्रवादी एसपी। दोन, रणजितसिंह मोहिते पाटील इच्छुक राष्ट्रवादी एसपी। तीन, संजय कोकाटे इच्छुक राष्ट्रवादी एसपी। चार, अभिजित पाटील इच्छुक भाजप किंवा राष्ट्रवादी एसपी। पाच, मिनल साठे इच्छुक काँग्रेस। सहा, माऊली हळणवर इच्छुक भाजप। 1995 पासून सलग 6 वेळा आमदार असलेल्या बबन शिंदेंना अजित पवारांनी उमेदवारी जाहीर केली आहे, मात्र बबन शिंदेंनी माघार घेत मुलगा रणजितसिंह शिंदेंना उमेदवारी मिळावी म्हणून पवारांचा उंबरठा झिजवायला सुरुवात केली आहे। मात्र पवारांची भूमिका गुलदस्त्यात आहे। माढ्याचं 2019 गणित नेमकं कसं होतं पाहूया। 2019 मधील मतांचं गणित, बबन शिंदे आमदार राष्ट्रवादी 1,42,573 मतं, संजय कोकाटे शिवसेना 74,328 मतं, 68,000 मतांनी बबन शिंदेंचा विजय। अजित पवारांनी जाहीर केलेली उमेदवारी नाकारून बबन शिंदेंनी बंड करण्याचे संकेत दिलेत, त्यामुळे माढ्यात पुन्हा पारंपरिक लढत होणार की पवार नवी खेळी करणार यावर माढ्यातील विजयाचं गणित अवलंबून असणार आहे।